ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमी नांदेडमधून. किनवटमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे. परिवहन महामंडळाच्या बसेस या जागेवरच थांबल्यात. मागील सत्तेत असलेल्या सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना आश्वासन देऊनही आश्वासनांची पूर्तता केली नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी आता ऐन दिवाळीच्या तोंडावर संयुक्त कृती समिती नांदेड विभाग किनवट आगाराच्या वतीनं एसटी कर्मचाऱ्यांनी वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करावा, एसटी महामंडळाला शासनात विलीन करून घ्यावं, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% महागाई भत्ता देण्यात यावा अशा विविध मागण्या केल्या. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा हत्यार उपसून उपोषणाला सुरुवात केली आहे. किनवट आगारातील जवळपास 40 ते 45 बसे आज जागेवरच थांबल्यात. या उपोषणामध्ये जवळपास 240 एसटी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहील असा इशारा संयुक्त कृती समितीच्या वतीनं किनवट एसटी कामगारांचे डीजी कोंडी यांनी दिला आहे. संयुक्त कृती समितीच्या एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे, त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. याचा फटका मात्र परिवहन महामंडळाला बसणार आहे. 93,000 आमचे सर्व कर्मचारी आहेत. आज संपामध्ये 93,000 कर्मचारी संपामध्ये नाहीत, परंतु आमच्या आत्महत्या वाढत आहेत. आत्महत्या वाढत असल्यामुळं काम करून मरण्यापेक्षा आज आम्ही इथं उपाशी राहून गेटवर मरणार हे सिद्ध केलेलं आहे आम्ही. आणि जोपर्यंत आम्हाला ह्या आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपाशी गेटवर बसू. ह्या आम्हाला ह्याच्यामार्फत आज उपोषणामार्फत आम्ही हे राज्य शासनाला निवेदन देण्यात येत आहे. द व्हॉइससाठी गौतम कांबळे, नांदेड.